सांता क्रूज के वकोला के रहवासियों द्वारा संविधान रैली का आयोजन किया गया। इस मौके पर बच्चों ने कई महापुरुषों की वेशभूषा का अनुसरण किया। इस संविधान रैली में हजारों की संख्या में पुरुष एवं महिला शामिल हुए। इस दौरान संविधान रैली की अगुवाई कर रहे संस्था के अध्यक्ष जी का कहना था कि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मैं ऐसे सांगू इच्छित हो कि अपना भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, परंतु या भारत देशाला एक संविधान म्हणून 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधान सुपूर्द केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणलेलं आहे, प्रजेला सत्ता दिलेली आहे। आणि आज सत्तेचा ज्या संविधानाने हा संपूर्ण भारत देश चाललेला आहे, जर संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी जर केली तर हा भारत देश भविष्यामध्ये सुजलाम सुफलाम सर्व जगाच्या समोर एक आदर्श देश ठरला जाईल। इसी प्रकार वहां के कई वरिष्ठ पदाधिकारियों का कहना था कि पहिला भारतीय संविधानाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस हे परिषद करून यास आपल्याला भारतीय संविधान दिलं आणि त्या संविधानाबाबत ही घटना चाललेली आहे। आज काय झालं आहे की मनुवादी लोक या घटनेला विरोध पाडण्यासाठी, या घटनेला छेद देण्यासाठी सत्यनारायणची महापूजा आयोजित करतात आणि ह्यांना घटनेचा विसर पडतो। म्हणून ह्या ठिकाणी वाकोला सांताक्रूज विभागामध्ये संविधानाचं आम्ही गेल्या 10 वर्षापासून आयोजित केलेलं आहे आणि ह्या ह्या उत्सवाला, या संविधान दिनाला जास्तीत जास्त लोक येतात आणि संविधान म्हणजे कुणाला सर्वांना माहीत झालं पाहिजे, लहान थोर मुलांना माहीत पाहिजे। ही मनुवादी सरकार आहे ते संविधान दडपण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करतो। या पुढे असं होऊन देणार नाही, जोपर्यंत आंबेडकर जनता जिवंत आहे तोपर्यंत आमचे चालूच राहील। की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हा आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत। तर कदाचित बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली नसती तर कदाचित हा दिवस आपल्याला साजरा करता आला नसता। त्यांचा उद्देश एवढाच आहे की या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक ते सर्व संयुक्त पद्धतीने जर नांदत आहेत तर एकमेव भारतीय राज्य घटनेमुळे ते नांदत आहेत आणि त्याचा आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे। सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपण एकत्र मिळून आपल्या धर्मात न विभक्ता केवळ आपण भारतीय आहोत या गोष्टीचा आपण जाण ठेवली पाहिजे आणि भारताचा धर्म आपण भारतीय धर्म म्हणून ठेवला पाहिजे। आणि प्रत्येकाचं आपलं काम आहे भारतीय नागरिकांचं की केवळ भारत देशाला महत्त्व दिलं पाहिजे। आपल्या देशाचं नाव हे भारत आहे, हिंदुस्थान नाही, या गोष्टीची आपल्याला सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे। आम्हाला आहे ना बाबासाहेबांनी संविधान दिले आहे। हा जय भीम जय बा। हॅलो जय भीम, नंदा सोनावणे आहे। आम्हाला भरपूर आनंद होतो बाबासाहेबांबद्दल। जय भीम। ते संविधानाची रॅली निघली त्याने मी त्यांना सर्वांना शुभेच्छा। कॅमेरामॅन युवराज के साथ रवी लोखंडे, SCN TV न्यूज, अकोला।